बीजेपी विधायक गणेश नाइक ने की पालिका आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात और नई मुंबई से जुड़े कई अहम मुद्दों पर की चर्चा। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि आने वाले समय में होने वाले मनपा चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी पूरी तरीके से तैयार है और लोगों का आशीर्वाद हमारे साथ है और जीत हमारी ही होगी। आइए देखते हैं और क्या कुछ कहा विधायक गणेश नाइक ने। UPS मदान जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत, इज अ व्हेरी थरो जेंटलमन, अतिशय सज्जन माणूस आहे। आता म्हणजे काय, म्हणजे मी गेल्या 8 वर्ष त्यांना कधी भेटलं, काल पहिल्यांदा फोन केला। अतिशय कल्याणला आयुक्त होते, ठाण्याला आयुक्त होते, अतिशय पॉझिटिव्ह काम करणारे एक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे मी बघतो। आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी कोणाच्या प्रभावाखाली माननीय UPS मदान त्या ठिकाणी करणार नाही असं माझा ठाम विश्वास आहे, कारण मी त्यावेळेला पालकमंत्री होतो, कल्याणमध्ये ते आयुक्त होते, ठाण्याला गेला ते आयुक्त होते त्यावेळेला। आणि म्हणून त्यांचा स्वभाव लक्षात घेता कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्या खपवून घेणार नाही। फक्त आमच्या फक्त पदाधिकाऱ्यांनी जर चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, त्यांच्या निदर्शनास योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी टाकल्या गेल्या, तर त्या ठिकाणी न्याय मिळणार। आणि भारतीय जनता पक्ष कायम आपल्या एका पायावर तयार आहे। निवडणुका उद्या जाहीर झाल्या तरी आम्ही तयार आहोत। 15 दिवसांनी झाला आणि 1 महिन्याने जरी जाहीर झाला तरी भारतीय जनता पक्ष मजबूतीनं जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या आशीर्वादावर ह्या निवडणुका जिंकण्याकरता तत्पर आहे। आणि भविष्यकाळात ज्या निवडणुका होतील त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आपलं इष्टांक त्या ठिकाणी गाठेल असा माझा विश्वास आहे।